सातारा येथील शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या लोकनेते रामशेठ ठाकूर भवनचे उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे सोमवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शिक्षण चेअरमन डॉक्टर अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट भागीरथ शिंदे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच राज्य शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत लोकनेते रामशेठ ठाकूर यांची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था ही स्वतःची शैक्षणिक संस्था असली तरी त्यांचं रयत शिक्षण संस्थेवर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे रयत संस्थेला मातृसंस्था मानून ते सदैव कार्यरत असतात रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर मदतीला धावून आलेत रयतेच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे चांगले विचार स्वतः आणि इतरांना घडविण्याचे काम करते जन्माला येताना आणि मृत्यूनंतर रिकाम्या हाती जावं लागतं माणुसकी आणि विचार अमर असतात त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या समाजाच्या विकासासाठी सर्वांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून देणं गरजेचं आहे या सामाजिक भावनेतून लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीय कार्य करीत आहेत रयत आणि ठाकूर कुटुंबीय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचावं यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेलं कार्य पुढे नेण्याचं काम रयत सेवक म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर सतत करीत आहेत रयत शिक्षण संस्थेच्या विकासात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचं योगदान हे अनन्य साधारण आहे मानवता सेवा आणि स्वावलंबनाचे बाळकडू सातारा येथील शिवाजी कॉलेज येथे शिकताना कंबा आणि शिका या योजनेत त्यांना मिळालं होतं आणि त्याचा त्यांना कधीही विसर पडला नाहीये त्यामुळे रयतेच्या सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उभारण्यात आले या सोहळ्यास प्रेमींनी उपस्थित राहावं असे आवाहन छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ विठ्ठल शिवणकर यांनी केलं आहे